आई एम संगीता, वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज अपन छान पैकी एक गुजराती रेसिपी बघतोय, सुरती खांडवी। सो लेट्स स्टार्ट। आपल्याला सुरती खांडवी बनवण्यासाठी मी इथे हा एक बोल भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे डाळीचं पीठ मी दोन वेळा छान पैकी चाळून घेतलेलं आहे, कारण त्याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला बिलकुल नको आहेत, अगदी लम्स फ्री आपल्याला हे पीठ हवंय। सो आपण हे डाळीचं पीठ आपण छान पैकी चाळून घेतलेलं आहे। याच बोलनी आपण दोन वाट्या इथे आपण ताक घेतलेले आणि हे जे ताक आहे ते अति आंबट नकोय आपल्याला, मीडियम आंबट आपल्याला ताक हवंय। आणि आपण आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। आपण हे डाळीचं जे पीठ आहे ते घेऊया, एक वाटी डाळीचं पीठ आणि दोन वाट्या ह्याच वाटीने आपण हे ताक घेतलेलं आहे बटर मिल्क। त्यामध्ये आता आपण एक एक इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। आपण इथे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग, कारण डाळीचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला हिंग फार गरजेचं आहे। तसेच आपण इथे दोन चमचे हा मैदा घेतोय, कारण आपल्याला जी खांडवी करायची आहे त्याला बाइंडिंग एजंट म्हणून आपण हा मैदा यूज करतोय। चवीनुसार मीठ, आणि खांडवी जी असते किंवा आपण सुरळीच्या वड्या महाराष्ट्रामध्ये म्हणत असतो ती जरा आंबट गोड असा फ्लेवर असतो, तर आपण इथे दोन चमचे साखर पण यामध्ये घालतोय। आणि आता एक छोटीशी आपण यामध्ये एक पेस्ट ऍड करतोय, आलं, मिरची आणि जिरं। आता त्याचं प्रपोर्शन मी तुम्हाला सांगते, आपण ह्या बाउल वाईज आपण डाळीचं पीठ घेतलेलं तर त्यामुळे मी 3 इंच आल्याचे तुकडे घेतलेले, एक हिरवी मिरची आणि 2 चमचे जिरं हे मिक्सरला मी पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण यामध्ये आता ऍड करूया। या 3 गोष्टींचा आपल्या खांडवीला खूप छान फ्लेवर येईल। आणि आता आपण हे व्हिस्करच्या साह्याने छानपैकी व्हिस्क करून घेऊया। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये आता आपण ही जी खांडवी शिजायला ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपण एक चाळण ठेवूया आणि हे जे आता आपण बॅटर किंवा हे मिश्रण जे आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये जिरं, मिरची आणि आलं जे आहे त्यामुळे आपल्या खांडवीला मध्ये मध्ये ते डिस्टर्ब करेल म्हणून आपण ते स्ट्रेन करून घेऊया। कारण तुम्हाला माहितीच आहे का जी खांडवी असते ती अतिशय मुलायम असते, अतिशय स्मूथ असते। हे बघा, हे असं आलं, जिरं आणि मिरचीचं जे आपण छोटीशी पेस्ट घातली होती ते असं वरती आपल्याला मिळालं आणि जो त्याचा स्वाद आहे, त्याचा अर्क आहे, ते या खांडवीच्या बॅटरमध्ये किंवा सुरळीच्या वड्याच्या बॅटरमध्ये आपल्याला मिळालेलं आहे। आणि आता आपण हे भांडं गॅसवरती कुकरमध्ये हे आपण 7 ते 8 शिट्या घेऊन शिजवून घेऊया। मी इथे कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आणि त्यावरती हे भांडं ठेवणार आहे आता। आणि आपण हे झाकण लावू, 7 ते 8 शिट्या करून घेऊया। आपल्या 7 ते 8 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण आपला
थंड झालेला आहे. आपण आता हा कुकर उघडूया. आपण हे काढून घेऊया. आपण आता हे डाळीचं जे पीठ आहे ते शिजवून घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थित आता हे मोडून घेऊया, सारखं करून घेऊया. आधी आणि हे गरम असताना एक एक आपण ताटावरती ते थापून घेऊया. तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही लावा, नाही लावलं तरी चालेल. पण जर तुम्ही तेल लावत असाल तर अतिशय कमी लावा, नाही तर हे जेव्हा तुम्ही स्प्रेड कराल ना त्यावेळेस ते सरकून जाईल, असं करू नका. आणि हे अतिशय पटापट करण्यासारखं काम आहे, कारण ते एकदा जर थंड झालं जर का तर परत तुम्हाला एखाद दुसरी शिट्टी घेऊन परत ते डबल काम करावं लागेल. आणि जेवढं पातळ तुम्हाला थापता येईल तेवढं पातळ थापा, जेणेकरून आपली खांडवी जी आहे ती अतिशय मुलायम तर होईलच पण पातळ सुद्धा होईल, जी जशी रेस्टॉरंटमध्ये किंवा आपण बाहेर जशी बघतो त्याप्रमाणे आपल्याला मिळेल. असं वरपासून खालपर्यंत ओढत आणायचं म्हणजे ते बरोबर स्प्रेड होतं. आपणल्याच्या एका बोलमध्ये जवळजवळ तीन ताटं जी आहेत ती आपली खांडवीची होणार आहेत. आता ही दोन ताटं मी तुम्हाला दाखवली आहेत, आता या तिसऱ्या ताटाला सुद्धा मी लावून घेते. हे बघा, ही तीन ताटं आपली कव्हर झालेली आहेत आणि हे जरा गार होऊन द्या, थंड होऊ द्या, नंतर आपण त्या सुरळीच्या वड्या आपण करायला सुरुवात करूया. आपण यावरती ओलं खोबरं जे आहे ते घालूया, म्हणजे आपल्या या सुरती खांडवीला छानपैकी फिलिंग मिळेल. खोबरं, ओलं खोबरं आणि कोथिंबीरीचं. आपण आता मार्किंग करून घेऊया. तुम्हाला जेवढ्या रुंदीची खांडवी हवी असेल किंवा सुरळीच्या वड्या हव्या असतील त्या वाईज आपण करूया. आता हे आपण असं रोल आउट करत करत जायचंय.
हे बघा ह्या वाईज अशा प्रकारे मी बाकीच्या सुद्धा बाकीची सुद्धा जी खांडवी आहे ती रोल आउट करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते। आपली सुरती खांडवी एकदम मस्त पैकी झालेली आहे आणि आता त्याला आपण छान पैकी अगदी झकास अशी तिळाची फोडणी देऊया। इथे एक चमचा मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली का त्यावरती आपण एक चमचा तीळ त्यामध्ये घालूया। आपण यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं सुद्धा घालूया आणि ही छानपैकी ही जी फोडणी आहे ती आपण आता या सुरती खांडवीवर किंवा सुरळीच्या वड्यावर वडीवर टाकूया। आपण फोडणी दिलेली आणि त्याच्यावरती आता हे थोडंसं आपण खोबरं सुद्धा गार्निशिंगसाठी वापरूया। थोडीशी कोथिंबीर सजावटीसाठी आणि आपल्या सुरती खांडवी आपली ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे डेली अपडेट्स नक्की पाहायला मिळतील। थँक्यू।